आणि या सगळ्या बातम्यांचं आता नजर टाकूयात झटपट बातम्यांवर. तेलंगणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेलंगणामधील खम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे आणि त्यामुळे आता जनजीवन विस्कळीत झालंय. तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला. 110 गावं पाण्याखाली गेली आहेत तर गेल्या 30 वर्षांमधला हा सगळ्यात मोठा पूर आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. तेलंगणाच्या 19 जिल्ह्यांमध्ये महापुराचा अलर्ट जारी करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय तर पुरामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विजयवाडा परिसरात रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झाले. रस्त्यावर चक्क गुडघावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय तर पुराच्या पाण्यात अनेक चारचाकी आणि दुचाकी पाण्याखाली वाहून गेल्या. आंध्र प्रदेशच्या वारंगळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर अंडरपास जवळ पाणी भरल्यामुळे स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे तेलंगणामध्ये रेल्वे ट्रॅक वाहून गेल्याचं समोर आलंय तर केस समुद्रम आणि मेहबूबाबाद रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅक वाहून गेलाय. त्यामुळे आता दिल्लीसह अनेक शहरांमध्ये जाणाऱ्या ट्रेन ह्या खोळंबलेल्या आहेत. प्रवाशांचे त्यामुळे हाल होत आहेत. वारंगल इथं रस्त्यांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय. पुराचं पाणी लोकांच्या घरात घुसलंय. गुडघाभर पाण्यातून लोकांना वाट काढावी लागतीय. गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे सर्वत्र महापूर आला. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. गुवाहाटीला पावसाचा तडाखा बसलाय. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून रस्त्यांना देखील नद्यांचं स्वरूप आलंय तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. गुजरातमधल्या गीर सोमनाथ इथल्या माधवरावजी मंदिरामध्ये पाणी शिरलंय मुसळधार पावसामुळे. गेल्या काही दिवसांपासून हे मंदिर पाण्याखाली गेलंय त्यामुळे आता प्रशासनानं इथं सध्या भाविकांना दर्शनासाठी मनाई केली आहे. गुजरातमधल्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. कच्छ, जामनगर, द्वारका, पोरबंदर, नवसारी, वलसाड या भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या ठिकाणी असलेलं स्वयंभू महादेव मंदिर अजूनही पाण्याखाली आहे आणि मंदिर परिसरामधील सुमारे 1 किलोमीटरच्या परिसरात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. राजस्थानच्या जोधपूर शहराला मुसळधार पावसानं झोडपल्या. शहरामधल्या अनेक भागात पाणी शिरलं होतं. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा पूरस्थिती तिथं निर्माण झालेली असून रस्ते पाण्याखाली गेलेत आणि इतर लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, त्यांना आता अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक नागरिकांनी सामानासह सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय. आंध्र प्रदेशामध्ये हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय तर पुढील 24 तासांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट सुद्धा या ठिकाणी जारी करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. विजयवाडामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे या ठिकाणी असलेल्या वाघू नदीला पूर आलाय. स्थानिकांच्या घरात पाणी शिरत असल्यामुळे त्यांच्यावर आता स्थलांतराची वेळ आली आहे. आंध्र प्रदेशमधल्या वारंगलमध्ये मुसळधार पावसानं झोडपलंय त्यामुळे आता सखल भागामध्ये पाणी साचलंय तर अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलंय. कोची विमानतळावरील लाऊंचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे. विमानतळावरील लाऊंज हा सर्व सुविधांनी सजलेला आहे. पर्यटकांना सुद्धा या लाऊंजची चांगलीच भुरळ पडली आहे. मध्य प्रदेशमधल्या हरदा भागाला मुसळधार पावसानं झोडपलं असून या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत. घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना उत्तर प्रदेशमधील कानपूर इथं गणेशमूर्तीच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेशमूर्तींच्या किमती वाढलेल्या असल्या तरी मागणीमध्ये मात्र घट झालेली नाहीये.